ठाकरे विरोधात पुकारण्यात आलेल्या एल्गाराची। हा एल्गार पुकारला शिवसेनेतल्या बंडखोर आमदारांनी आणि त्याच्या मागचं कारण आहे शिवसेना नेतृत्वाकडून सातत्याने गद्दार म्हणून ज्या प्रकारचा उल्लेख केला जातोय त्याच्या विरोधात आता या सर्व बंडखोरांनी आता एल्गार पुकारलेला आहे आणि शिंदे गटामध्ये गेल्यानंतरही आमचे नेते ठाकरे आहेत असं कुणीही त्यांच्यावर टीका करू नये असं म्हणणारे हे जे बंडखोर होते त्यांनी मात्र आता ठाकरेंवर टीका तर करायला सुरुवात केलेलीच आहे पण ठाकरेंविरोधात आता दंड थोपटले। आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात शिवसैनिकांशी संवाद साधला। त्यांनी कोल्हापुरातून जयसिंगपूरला रवाना होण्यापूर्वी पुन्हा एकदा बंडखोरांचा समाचार घेतला। त्याला आता संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आणि त्यांनी फोटोज काढून टाकले त्यांच्या कार्यालयातले आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो आता या सर्व आमदारांच्या ऑफिसेसमधून गायब झाले। आता ह्यांचा खरा चेहरा बाहेर येतो कारण आपण बघितलं असेल गेल्या एक महिना त्यांचं जे नाट्य चाललेलं की आमच्या मनात उद्धव साहेबांबद्दल आदर आहे, आदित्यबद्दल प्रेम आहे, आदित्य मुलासारखा आहे, आदित्य असं आहे तसं आहे, खरं जे त्यांच्या मनात विचार होते ते आता लोकांसमोर यायला लागलेले आहेत। जे आत्तापर्यंत शिवसेना म्हणून स्वतःला म्हणत होते कारण त्यांना जी काही कारवाई होती ती टाळायची होती, आता तुम्ही त्यांचे खरे चेहरे बघताय आणि गद्दारी झालेली आहे। तो गद्दार हा गद्दारच असतो, आम्हाला गद्दार मानताना मग आम्ही ते रोज आमच्या कार्यालयामध्ये या साहेबांनी आम्हाला गद्दार म्हणलं नमस्कार असं करून तो बसू शकत नाही ना। आम्ही आतापर्यंत तुमच्या विरोधात आजही बोलायची आमची मानसिकता नाहीये। मागच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं की आम्हाला एक लिमिट सोडून बोलायला लावू नका कारण की शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं त्यांच्या उपकारानं त्यांच्या पुण्याने आम्ही आमदार झालेलो आहोत। त्या शिवसेना प्रमुखाचा फोटो तर आमच्याकडून कधीच निघणार नाही, केव्हाच निघणार नाही। ते आमच्यासाठी दैवत आहेत, नेहमी राहतील, परंतु जे आम्हाला गद्दार म्हणतील त्यांचे फोटो आम्ही ठेवणार नाहीत। आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्ही त्यांच्या विरोधात सुद्धा बोलावं तर ती वेळ जर त्यांनी आणली तर निश्चित त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही बोलणार आहोत।